अस्सलाम वालेकुम, नमस्कार दोस्तों, ज़हीर फ़िशिंग चैनल पे आपका स्वागत है। दोस्तों आज हम लोग वहीं स्पॉट पे आए हुए हैं। आज एक होपफुली आशा करते हैं कि एक कुछ नया अच्छा सा वीडियो बने और आप लोगों के सामने मैं पेश करूं। तो हमने चार रॉड का सेटअप बनाया हुआ है, देखते हैं आगे क्या होता है, वो आपको मैं बताऊँगा। और प्लीज़ दोस्तों, अगर आप मेरे चैनल पर नए हैं तो प्लीज़ सब्सक्राइब कीजिए। आपका एक एक सब्सक्राइब से हमें मोटिवेशन मिलता है कि हम लोग एक अच्छा सा वीडियो आपके सामने पेश करें। तो दोस्तों वीडियो अगर अच्छा लगे तो लाइक और शेयर ज़रूर करना। ये दोस्तों हमने चार सेटअप लगाए हैं, चारों रॉड के लड्डू जो फीडर पॉपअप के पूरे पानी के अंदर हैं, देखते हैं क्या बाइट होता है। दोस्तों आशा करते हैं आज का वीडियो बहुत ज़बरदस्त बनाए, देखते हैं। जावेद भाईला एक चांगली बाइट झालेली आहे। आता कुठला मासा आहे बघा, अंदाज तर असा आहे की कटला आहे। बघा हा मासा कुठला आहे, एकदम हललो, जरा आगे निकल, जरा आगे जा, कोणी गेला छोडू नका वाटतं। आंदे आंदे हाँ, नहीं पाण्याच्या आतपर्यंत आहे मासा, तेव्हापर्यंत आपला नाही आहे मित्रांनो। ज्या वेळेला बाहेर येईल त्यावेळेला मासा आपला आहे समजायचं। मासा काढायला खूप पेशन्स लागतं, कमीत कमी अर्धा अर्धा तास, पाऊण पाऊण तास हे मासा काढायला वेळ जातो। हा मासा पण बहुतेक मोठाच आहे, अजून कल्पना नाही आहे की कुठला मासा लागलेला आहे। अंदाज तर आमचा असा आहे की कटला आहे। बघ्या मित्रांनो हा मासा कुठला निघतो, काढू घेतील का एवढा ट्रॅकचा आवाज बघू शकता मित्रांनो। बघा ट्रॅक कसा वाढतो, माशाची ताकद किती असेल तुम्ही अंदाज लावा मित्रांनो। बघा मासा कसं वाढत आहे दुरी, मासा जावेद भाईला खूप फाईट देत आहे मित्रांनो। वस्त तिरकाच कि जावेद भाईला हा पहिल्यांदाच अनुभव आहे कटल्या काढायचा, आणि खूप चांगल्या रीतीनं काढत आहेत। मासा हा जवळ थोडं थोडं करून येत आहे, बघा ड्रॅग बघा कसं वाढत आहे मित्रांनो। ड्रॅगचा आवाज बघा कसं येत आहे। बघा मित्रांनो ह्याच्यावरच अंदाज लावा, थोडा मशीन को थोडा हात लागा है ना। बघा मित्रांनो ताकदीची, ऊपर कोण रॉड फेकेंगे
जाला है ओके रॉड बघा कसं बेंड होतोय मित्रांनो. मासा खतरनाक फेट देत आहे. अरे अले फिर अले मासा थोड़ा थोड़ा जवळ येत आहे. फिंच बराबर लेर मासाला जावेद भाई खूप फाइट देत आहेत. कमीत कमी अर्धा तास झालेला आहे मासा काढताना, परंतु मासा हा जवळ यायला तयार नाही आहे. मित्रांनो हा व्हिडिओमध्ये खूपच मजा येणार आहे. मासा जवळ आलेला आहे मित्रांनो, भरपूर जवळ आलेला आहे मासा. बुडबुड्या छोडल्या ना. जर पिच्छा तू पिच्छा सर कटला आलेला जवळ मित्रांनो. लिंग हातची दुरी पकडू आहे नजदीक. मी ताण देन दे रे नजदीक आहे. ह्या उपर आहे ना लेते व्हिडिओ. आहे नजदीक. हां हां जर ढेला छोड ढेला छोड. मासा खतरनाक खड दिलेला आहे मित्रांनो. परत जवळ येतोय, परत पाठीमागे पडतोय. बघा परत पळायला लागलाय मित्रांनो मासा. बाहेर निघायला लवकर तयार नाही आहे. ज्यादा छूट नको एकदम रेटशीट तेरे हिसाबची काट. टाइम लागेल ना चालतंय. मासाला हा थकवायला लागते मित्रांनो, त्याशिवाय मासा बाहेर काढत निघत नाही आहे. मासा काढताना खूप पेशन्स पाहिजे. जेव्हा नदीत न बाहेर येत नाही तोपर्यंत आपला मासा नाही आहे मित्रांनो. नीचे चले नीचे चले. डर रहा हूँ. जावेद भाई फाइट चांगली देत आहे. लपटू से भर 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 रॉड बघा कसा बेंड झालेला आहे. मासा बाहेर यायला अजिबात तयार नाही आहे मित्रांनो. अजिबात गडबड करून चालत नाही. मासा काढताना खूप धीर ठेवावं लागतं.
थोड़ थोडस भारी येते मासा, बुडबुड्या पण काढा लागलाय. जावेद भाई मासा काढताना घामाघूम झालेले आहेत. अजून 4 लागून दे. बघा अजून 4 लागून द्याल म्हणतात. काढायचं त्यांचं तेवढं स्टॅमिना आहे आणि पेशन्स आहे. आज पहिल्यांदाच त्यांना एक्सपिरियन्स आहे म्हणून त्यांनी खूप आनंद आहेत. आज आनंदात त्यांनी घामोघाळ झालेले आहेत. मासा अगदी जवळ आलेला आहे, बघा दिसतोय तुम्हाला पण. हा कटला प्रजातीचा मासा आहे. कटला भीमकाय मासा आहे. मुन्ना भाई हे मासा काढण्यासाठी खाली उतरलेले आहेत. आता तरी मासा काय जवळ येत नाही आहे. अजून पण खूप ताकद देत आहे मासा. हा बघू शकता तुम्ही मासा काय साईजचा असेल तुम्ही बघू शकता मित्रांनो. ले तवशी इधरच ले किनार तिरका मार को ले तिरका अंठे जरा उन्हें मुंडी फिरा दे ले. हाँ आ रहे अंदर. नहीं नहीं लाइन बहुत टाइट है. मारो मम्मी आराम से आराम से. मासा हा आलेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. भाऊ कल्ले मी हात भाऊ छोडो सर करे पिच्चे. ए इधर जाओ धंदा ह्याच. बघू शकताय मित्रांनो मुन्ना भाईना हा मासा एकदम चांगल्या रीतीनं एकदम चांगल्या पद्धतीनं बाहेर लँड केलेला आहे. आता हा आपला मासा आहे असं आपण म्हणू शकतो. जाहीद भाई तुमचा अनुभव काय म्हणतोय मासा काढायला? हा बघा मासा काढू का लावस के. बघू शकता मित्रांनो आजची शिकार. अंदाज आहे 12 ते 15 किलोच्या आसपास हा मासा आहे आणि एकदम चांगल्या रीतीनं आणि चांगल्या पद्धतीनं आपण लँड केलेला आहे मासा. बघू शकता हा कटला मासा कसा आहे. एकदम सुपर. जाहीद भाई कसं वाटतंय आनंद होतोय ना तुम्हाला? खूप खूप आनंद होतो. जाहीद भाईचा पहिला कॅच आहे हा कटल्याचा आणि त्यांना खूप आनंद होतोय. मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. असेच आम्ही तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ दाखवू. हे देखो दोस्तों आज का शिकार आहे और इसका वजन आहे 15 किलो 75 ग्रॅम. जाहीद भाईने मारावा शिकार 15 किलो का न गए भाई. भाई देखो नक कैसा है, अभी भी जिंदा है. देखिए अभी भी मुंह हला रहा है. जाहिद भाई को उठाया नहीं जा रहा है. ये नक है भाई. वीडियो लाइक और शेयर ज़रूर करना अगर आपको अच्छा लगे तो. अगर आपको कुछ पूछना है तो कमेंट बॉक्स में पूछ सकते हैं. थैंक यू फॉर वॉचिंग.